आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मांच्या बाबतीत काय विचार करावा काहीच कळत नाहीये. स्वभावच वेगळा. बट राहून राहून एक गोष्ट मनात येते, मम्मा आपल्यात आहे कि नाही. मामा खरंच चांगल्या होत्या. या घराचा आपल्या सगळ्यांचा त्यांनी विचार केला की त्यांनी स्वार्थीपणे घेतलेले निर्णय आपल्यावर थोपवले. तुम्ही म्हणालात तसं मीही खूप भांडलो मम्मांशी, खूप भांडलो. काही झालं तरी त्या माझ्या मम्मा होत्या. आता त्या नाहीये तर मी त्यांची खूप आठवण येते. अक्षय, सावर स्वतःला. मामा खरंच चांगले होते. तुझे मामा यशोधरांना एक विचित्र रसायन होत. कधी चिडायची, कधी भांडायची, कधी कधी ना तिच्या कर्तबगारीचा, तिच्या धडाडीचा ना अभिमान वाटायचा, तितकंच ना तिच्या काबेबाजपणाची भीती वाटायची मला. अचानक कुठे गेलीये, कशासाठी गेलीये काही माहित नाही. पुन्हा येणार आहे हेही माहित नाही. आणि परत आल्यानंतर ती का आणि कशासाठी गायब झाली होती, कुठल्या कामासाठी गेली होती, ते आपल्याला कधीही कळू देणार नाही. पण अक्षय, एक गोष्ट मात्र मी ठामपणे सांगू शकतो की तुझ्या मामाचं ना तुझ्यावर आणि श्रेयसवर ना खूप प्रेम होत. तिने माझ्यावर प्रेम केलं की नाही मला खरंच माहित नाही. तिने तुम्हाला दोघांना बांधून ठेवलं असेल, मला खूप डॉमिनेट केलं असेल. पण यशोधराने, तुझ्या मामाने ना बरंच बघ दोघा मुलांना खूप खूप प्रेम केलं होतं. डॅड, मामांनी मला डॉमिनेट करू दे, मला राखवते, पण मला माझी मम्मा पाहिजे. मला खूप आठवण येते, मला माझी मम्मा पाहिजे.